5% राखीव निधीसह इतर मागण्यांच्या दिव्यांग बांधव आज आक्रमक झाले. जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढून रास्ता रोको केले. आंदोलनादरम्यान दिव्यांगाने जिल्हा परिषदेचे मुख्य गेट तोडल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 5% राखीव निधी देण्यात यावे, दिव्यांगाचे वीज भांडवल प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, दिव्यांगांना घरकुल देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांच्या मागील 5 वर्षापासून लढा सुरू आहे. या मागणीसाठी दिव्यांगाकडून अनेक वेळा आंदोलने करण्यात आली, पण अद्याप दिव्यांगांना एकही योजनेचा लाभ मिळाला नाही. केवळ खोटे आश्वासने देऊन दिशाभूल केली जात असल्याने गुरुवारी दिव्यांगांनी आक्रमक पवित्रा घेत गाढव मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवांनी रास्ता रोको आंदोलनही केले. जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या दिव्यांगांनी लोखंडी गेट तोडले, त्यामुळे पोलीस आणि दिव्यांगांमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाले होते. महापालिकेसमोर दिव्यांगांनी आपला आक्रोश दाखवला. घरकुल मंजूर करण्याची मागणी करत दिव्यांगांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वळवत दिव्यांगांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राहुल साळवे यांनी सांगितले. पाहता दिव्यांगावर वारंवार होत असलेला अन्याय हा 27-28 आंदोलन मोर्चा आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगाचा राखीव निधी, तसेच दिव्यांगांना राहण्यासाठी घरकुल, तसेच स्वयंरोजगारासाठी जागा अशा शासन निर्णित ज्या काही परिपत्रक आहेत त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या या दोषी अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणाविरुद्ध आज गाढवापेक्षाही जास्त असे गाढव असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात आज गाढव मोर्चा संबंध दिव्यांग बांधवांनी आणि भगिनींनी इथे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयावर आणलेलं आहे. आता आम्ही सरळ इथं आलेलं आहे ते जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, तसेच समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग. त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका, जे की महानगरपालिकेने सुद्धा गेल्या वर्षीपासून ते या वर्षीचा निधी हा दिव्यांगाचा खर्च केला नाही, तसेच विविध घरकुल योजनेमध्ये दिव्यांगांना डावळलेलं आहे, तसेच दिव्यांगांना गाळे वाटपामध्ये तसेच फुटपाथवर स्वतः जागा दिलेली नाही, याच्या निषेधार्थ आयुक्तांच्या नावे मी आयुक्त गाढव आहे या नावाचे फलकं तसेच गाढव घेऊन आम्ही आयुक्तांच्या दालनातसुद्धा गाढव मोर्चा नेत आहे. त्याच्यानंतर आमचा हा गाढव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोह होईल. तिथं आम्ही संबंधित संजय गांधी निराधार, जे संबंध जिल्ह्यातले आहेत, संजय गांधी निराधारचे प्रश्न, तर याच्या निषेधार्थ आम्ही तिथं गाढव मोर्चा तिथे नेणार आहोत. मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही संबंधित वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या सर्व उपोषणकर्ते मोर्चेकरींच्या स्वाक्षरीने आम्ही वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत.